शरद पवार राजकारणात सर्वांना कन्फ्यूज करायचे, आता अजित पवार शरद पवारांना कन्फ्यूज करत आहेत, अशी मिश्किल टिप्पणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नुकतंच शरद पवार यांनी महाविकास आघाडी आगामी निवडणुकीत एकत्र लढेलच हे काही सांगता येत नाही असं म्हटलं होतं. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की राजकारणात कन्फ्यूज ठेवणं ही शरद पवारांची हातोटी आहे, मात्र सध्या अजित पवार हे शरद पवारांना कन्फ्यूज ठेवत आहेत असं ते म्हणाले. मगाशी जो प्रश्न आपण मला अजित दादा विचारला, मी कालही त्याचं एक उत्तर दिलं आहे की शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते राजकारणामध्ये लोकांना कन्फ्यूज ठेवणं ही त्यांची धातोडीच आहे. त्यांना आता त्यांना अजित दादा कन्फ्यूज करतात त्याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट वाटली पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय निर्णय करायचा, त्यांच्या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा माहीत नाही मला. शेवटी उद्या या महा म्हणून मी म्हटलं होतं की महाविकास आघाडीची जी वज्रमुठ आहे ती वज्रमुठला तडे गेलेले आहेत. ते फक्त ज्याला आपण मराठीत म्हणतो ग्रामीण भागा भाषेमध्ये उष्णावसन आणण्याचा हा प्रयत्न आहे. याच्यापेक्षा या महाविकास आघाडीमध्ये आता काही अर्थ उरलेला नाही. संजय राऊत यांच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसंच महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला तडे गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत ही कोणाची भाषा बोलतात हा खरा प्रश्न आहे. संजय राऊतांनी स्वतः ते स्वतःचं मत व्यक्त करतात का त्यांनी अजून कोणाचा सल्ला घेऊन ते बोलतात हा खरा प्रश्न आहे. त्याला त्याची त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. संजय राऊतांच्या जे मानसिक संतुलन ढासळलेलं आहे त्यांचं, असं काही गेले ते चार महिनेही सांगतात 10 दिवसात सरकार जाणार, 15 दिवसात सरकार जाणार, ते काही नवीन काही नाही आहे. खरं म्हणजे या महाविकास आघाडीमध्ये मी नेहमी सांगतो की भविष्यकारांची संख्या वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस.